काय सांगायला ऐकूनच ही जे नाटक आहे सगळं निर्मिती करण्यामागची नेमकी प्रोसेस काय होती आणि का ते प्रोड्यूस करावंसं वाटतं? प्रोड्यूस करावंसं वाटलं याचं कारण सिम्पल आहे की इतकी एनर्जेटिक मुलं मिळून काहीतरी करतायत याचाच मला आनंद खूप होत होता. आणि आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा आम्हाला इतकं प्रोत्साहन कदाचित मिळालं नव्हतं. लोक आमच्या कामाचं कौतुक करायचे पण आम्हाला घेऊन नाटक करतील की नाही याच्याविषयी मात्र खात्री नव्हती. पण ही सगळी मुलं मिळून एकत्र येऊन काहीतरी करतायत बरं, त्यांच्या डोक्यात फिक्स आहे, त्यांना काय पाहिजे, त्यांना कशा प्रकारचं नाटक करायचं आहे, ते कोणाकडून लिहून हवं आहे, किंवा त्यांना नाटकात काय अभिप्रेत आहे, त्यांना कसं वर्ल्ड थिएटरशीसुद्धा थोडंसं रिलेट स्वतःला करायचं आहे, तरुण पिढीशीसुद्धा रिलेट करायचं आहे, ॲट द सेम टाईम त्यांना वयोवृद्ध लोकांशी रिलेट करायचं आहे. अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या मनात इतक्या ठाम बसलेल्या होत्या आणि ही अख्खी यंग टीम पाहिल्यानंतरच मला वाटलं की अरे अशा तरुणपणा मुलांचं नाटक आपण नाही करायचं तर कोणाचं करायचं. सुभगला पुनरुज्जीवित पुन्हा तुम्ही करण्याचं तुम्ही ठरवलेलं आहे तर आम्हाला कुठली तरी वेगळ्या पद्धतीची कलाकृती इथे पाहायला मिळते ही नक्कीच काहीतरी वेगळी कॉन्सेप्ट आहे. पण जे आधीच्या काळात जे तुम्ही केलेलं जे तुम्ही जुनी जुनी नाटकं ज्या पद्धतीने तुम्ही डिरेक्ट वगैरे आणि प्रोड्यूस केलेली ती का नाही आम्हाला आता इथे पाहायला मिळत आहे असं सर्वसाधारणपणे सूर आहे? नाही, ती नाटकंसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील, फक्त त्याच्यासाठी थोडासा कालावधी जाईल. ती स्टॉप गॅपमधलं भरण्यासाठीचं मी कदाचित हे उपक्रम करतो आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आता जर का यांचं नाटक मी केलं नसतं तर मग मला त्याचं वाईटच वाटलं असतं. कदाचित ते अजून दुसऱ्या कोणाकडे तरी गेले असतं पण मला तर नक्कीच वाटलं असतं की सुबकच्या अंतर्गत व्हायला हरकत नाही. कारण माझ्यावरती तेव्हा टीकासुद्धा खूप झाली होती ना की मी काही तरुण मंडळींच्या नाट्यकर्मींच्या विरोधात नाही आहे किंवा मला काही फक्त जुन्याच नाटकांना कवटाळून बसायचं नाही आहे, त्यांनाच कुरवाळत बसायचं नाही आहे. तर माझा जितका त्या जुन्या नाटकांवरती विश्वास आहे तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त विश्वास आजच्या तरुण पिढीवरती आणि तरुण नाटकांवरती सुद्धा आहे. त्यामुळे मला तेही नाटक करायचं होतं, मग हे असं नाटक मिळालं जसं मला हवं होतं तसं म्हणून मी ते करतो. फायनली तुम्ही काय सांगाल की आता ही नाटक लोकांनी का पाहण्यासाठी यावं, व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड दॅट, अशी कुठली तरी युनिक काहीतरी गोष्ट असेल की? मला असं वाटतं की माझं काही मॉल नाही जिथे मी 50% सेलची ऑफर देऊन लोकांना आकृष्ट करेन. मला असं वाटतं की मी प्रेक्षकांना सांगेन की हे माझं नाटक आहे, ते तुम्हाला जर का वाटत असलं की हे पाहावं तर निश्चित या, तुम्हाला आनंद मिळेल एवढं मी नक्की सांगतो. हाय, मी सुव्रत जोशी. डू सबस्क्राईब टू राजश्री मराठी.